नमस्कार मंडळी सगळ्यांना. तर हे आम्ही आलेलो होतो एअरपोर्टला मुंबईच्या. तर रात्री 10 वाजताच पोचलेलो होतो. पाऊस चालू होता बाहेर आणि आम्हाला येत होती गाड गाड एकदम झोप. ते काहीही असो, ते लास्ट लॉगमध्ये झालेलं आहे. तर आजच्या या लॉगमध्ये बघूया विमान कसं काम करतो, म्हणजे लँडिंग टेकऑफच्या वेळेस कसं होतं आणि आत आम्हाला बसलेल्यांना पॅसेंजर्सना काय काय सुविधा असतात. आणि हा लॉंग प्रवास होता 14-16 तासाचा, त्यातलं मी व्हिडिओ केलेली आहे. चला बघूया. तर हे उड्डाण घेताना आहे. स्लोली स्लोली म्हणजे टर्न घेतो, आधी स्लोच असतो, टर्न घेतल्यानंतर एकदम स्पीड होतो. एकदम उंच भरारी घेतो. त्यानंतर इथे आत टी व्ही असतो, त्यात सगळं दाखवत असतो. म्हणजे खूप सारे ऑप्शन असतात, तुम्हाला नुसतं टी व्ही पाहिजे तर टी व्ही बघू शकता. आणि हे किती फीट आहे, किती अवर्स आहे, कुठून कुठं जात आहे ते सगळं दाखवते इथे. तर किड्स असलेल्यांना इथे बॅसिनेट दिला जातो. हे मस्त होता, प्रत्युषयात आरामशीरपणे झोपू शकली आणि मलाही रेस्ट मिळाला. आणि हे बघू शकता तुम्ही वरून कसं दिसतो. आणि असाही ऑप्शन असतो, ते झूममध्ये होता. तर हे पृथ्वीमध्ये म्हणजे कुठून कुठं जात आहे, लाईन जे आहे त्या लाईननी जायचं आहे हे दाखवते. तर इथे पूर्णपणे झोपलेले आहेत सगळे लोक. माझे दोन्ही मुलं पण झोपलेत. संगमेशचं सीट मागं मिळालेलं आहे. प्रत्युषाला सारखं हातात घेऊन झोपून परत बॅसिनेटमध्ये घालावं लागत होता. आणि आता बाहेर बघू शकता तुम्ही कसं म्हणजे एरोप्लेन पूर्ण टर्न घेणार आहे. वाकडं होतं पूर्ण, एवढं जागा आहे म्हणजे खालचं दिसत आहे. आता सगळं बंद होणार आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे व्हिडिओ थोडंसं स्पीड आहे, पण व्हिडिओमध्ये तसं जेवढं स्पीड आहे तेवढं वाटत नाही, पण करेक्टच दिसत आहे. तर इथे आता खालनं बघू शकता, तिथे बाहेर पांढरं ढग दिसत आहे पूर्ण, म्हणजे निम्मं जे आहे हे दिसतो. जमीन झाडे वगैरे आहेत, हे बघा पूर्ण जमीन गेलेलं आहे इथे, म्हणजे पूर्ण वर आलेलं आहे. आता परत खाली जात आहे, तेवढं वाकडं करत असतो वर खाली, इकडच्या साईडला एकदा, इकडच्या साईडला एकदा. तर हे खालून कॅमेरा पण असतो, ह्याला लागलेला असतो. तर तिथे डग दिसत आहे पूर्ण. आता बघू शकता सनलाईट जे आहे कसं जातं. प्रत्यक्ष झोपलेले आहे त्याच्या उशीवरनं, म्हणजे एकदम स्पीडमध्ये पळतं ते. खूप क्लोज दिसत आहे खालचा इथे कॅमेरामध्ये, पण तरी खूप छान दिसतो टी व्हीमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि हा जो आहे सन आला, म्हणजे सनलाईट जेव्हा आला तेव्हा मी व्हिडिओ केला दुसऱ्या फ्लाईटमध्ये, ते मस्त दिसत आहे. तर मेन म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, हे जो प्रवास आहे लॉंग प्रवास, पूर्ण 14 तासापैकी आम्ही 10 तास जे आहे विंडो बंद ठेवतो, कारण सनलाईट पूर्ण साईडनी असतो आणि चमकतात तेवढे, आणि पॅसेंजर झोपत असतात सगळे.
तर आत्ता वेळ आहे लँडिंगचा. तर हे खालचा कॅमेऱ्यात स्वतःचं सावली दिसत आहे ज्या विमानामध्ये आम्ही प्रवास करत आहे त्यातला. तर आता हे पाण्यावरनं समुद्रावरनं जात आहे, खूप क्लोज जात आहे बघा तुम्ही. असं वाटतं की कधी पाण्यात पडेल का आता असं वाटतं. खूप खूप क्लोज आलेला आहे. आता रोड येणारच आहे एअरपोर्ट सेकंड, म्हणजे इथे सॅन फ्रान्सिस्कोला आम्ही लँडिंग करणार होतो. तर आलेलाच आहे, स्पीड वाटत आहे खूप जास्त, पण असतो पण कॅमेऱ्यामध्ये कमी दिसतो म्हणून फास्ट केल्यानंतर तेवढंच दिसत आहे. हे आला रोड, तुम्ही बघू शकता जसं आहे तसं असेल तर असं स्पीड वाढतो व्हिडिओ, पण आत बसलेल्यांना जास्त फास्ट फील होत असतो. तर लँडिंग झाल्यानंतर इथे सॅन फ्रान्सिस्कोला सगळे बॅगा घ्यायचे होते, घेऊन मला परत एकदा पुन्हा एकदा एक अजून एक फ्लाईट पकडायचा होता. सो त्याच्यानंतर गेलो आम्ही, आलो इथे सॅन डिएगोला, येऊन मस्त वाघ घेतला प्रज्योत. प्रत्यक्षात कार मिस करत होता प्रज्यू, ते कारमध्ये फिरला. त्यानंतर फ्लावर वगैरे झालेले होते सगळीकडे, एक चक्कर घातलो आम्ही असंच कोस्टवाडे विलेजला. बर्ड्स